नांदगाव येथील सचिन गजानन उताने यांची MH 32N 55-35 क्रमांकाची दुचाकी बसस्थानक परिसरातून चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असताना एक व्यक्ती दुचाकीने फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आंबेडकर शाळा चौकात जात संशयितास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याचे नाव खुर्सापूर येथील विलास गुलाब फुलजेले असे सांगितले. तसेच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असता सखोल विचारणा केली असता त्याने दोन दुचाक्या चोरून नेल्याचे सांगितले. दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त करून आरोपीस अटक केली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक मारुती मुळोख यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रगतीकरण पथकाचे प्रवीण देशमुख, नरेंद्र आरेकर, सुनील मळणकर, सागर सांगोले व विजय हारनूर यांनी केली. महाराष्ट्र TV24 साठी आसिफ कुरेशी, हिंगणघाट. हिंदुस्तान में पहली बार आलीशान लेकर आए हैं खरीदी करने पर 100% आजादी. 10 अगस्त को दिल खोलकर शॉपिंग करो और पूरे पैसे 14 अक्टूबर को वापस ले जाओ. क्या बात है, ये हुई ना असली आजादी. बढ़ाए आपकी शान आलीशान. नंगा पुतला चौक, गांधीबाग, नागपुर. TNC अप्लाई. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.